अहमदनगर मधील भाजपाचे माजी नगरसेवक किशोर डागवाले यांच्या अध्यक्षतेखाली शिवभारत प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. डागवाले आणि सहकाऱ्यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. अहमदनगरच्या रंगार गल्लीमधील महाले मंगल कार्यालयात प्रतिष्ठानं एक अन्नछत्र सुरू केलंय. या ठिकाणी हजारो भुकेल्या जनतेला फूड पॅकेटचं वाटप करण्यात येत आहे. शुक्रवारी माजी खासदार दिलीप गांधी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सरोज गांधी यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यानिमित्त गांधी परिवाराच्या हस्ते शुक्रवारच्या फूड पॅकेटचं वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सौ आशा डागवाले, सौ सोनाली डागवाले, प्रांजली डागवाले, अनुजा डागवाले, सुजाता बुरा, ज्योती माळवदे, आरती आढाव, पौर्णिमा नामदे, सौ सविता डागवाले उपस्थित होत्या. कोरोना काळात डागवाले यांनी सुरू केलेल्या अन्नछत्रामुळे अनेक गोरगरीब लोकांच्या पोटाची सोय झाली आहे. त्यांच्या पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न सुटलेला आहे. यावेळी उपस्थितांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. परिसरात कुणीही गरजवंत असल्यास त्यांना शिवव्रत प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा असं आवाहन मंडळाच्या वतीनं करण्यात आलंय. देशभरामध्ये कोरोनाचं आणि कोविड-19 याच्यामुळे गेल्या 22 मार्चपासून लोक घरामध्ये आहेत. अशा वेळेस सर्वसामान्य माणसं हातावर काम करणारे, मोलमजुरी करणारे, लहान मोठे व्यावसायिक, मग रिक्षा चालक असू द्या, गोंडी काम करणारे असू द्या, सुतार काम करणारे असू द्या, अशा अनंत वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं काम करतायत. असं असताना सरकारच्या पद्धतीनं मदत करतो आहे. ही एक राष्ट्रीय आपत्ती आपल्या देशावर आली आहे. मी तर आपल्या सर्वांच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि त्यांच्या सर्व टीमचं मनपूर्वक धन्यवाद आणि त्यांचं अभिनंदन याच्यासाठी करीन. तर त्यांनी वेळेवर निर्णय घेतला आणि हा लॉकडाऊनचा विषय त्यांनी मांडला आणि त्याच्यामुळे आज आपल्या 130 कोटी लोकसंख्या असताना ज्या पद्धतीनं ह्याला थांबवण्यात आम्ही यशस्वी झालो याच्या पाठीमागं केंद्र सरकारनं घेतलेला भूमिका आणि त्याला मदत केलेल्या वैद्यकीय क्षेत्रातल्या सर्व डॉक्टर्स, नर्सेस, सिस्टर्स आणि त्याचप्रमाणे सफाई कर्मचारी, त्याचप्रमाणे बँकिंग क्षेत्रातली माणसं, अशा सगळ्यांनी या सरकारी अधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिलं. परंतु आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये किशोर डागवालेसारखे असे कार्यकर्ते आहेत की जे शिवप्रताप शिवहरत प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते गेले 30-40 वर्षापासून काम करतायत. त्यामुळे त्यांनी ह्या माध्यमातून सामान्य गरजवंतांना किराण्याचं वाटप केलं, जेणेकरून एक महिनाभर त्या कुटुंबाला कोणाच्या दारात जाण्याची गरज नाही. असंही जवळजवळ 80-85 कुटुंबाला त्यांनी ते दिलं आणि गेली 15 दिवस झाले त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून घरातल्या महिलासहित या भागातल्या सगळ्या महिला कार्यकर्त्या, तरुण कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन रोज भोजन द्यायची व्यवस्था सुरू केली आणि ती पण कार्यकर्ते त्या त्या माणसाच्या घरी जाऊन पोहोचवत आहेत. जवळजवळ 600 लोकांना रोजचं भोजन जात आहे आणि हे भोजन पण स्वादिष्ट आणि रोज भाजी, वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या करून देत आहेत, जेणेकरून त्या माणसाला घरी असताना सुद्धा एका जेवणाचा एक वेगळा आनंद मिळावा, त्याच्या मनामध्ये नैराश्य निर्माण होऊ नये याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे मी आपल्या सर्व नगरवासियांच्या वतीनं किशोर डागवाले आणि त्यांच्या सर्व या प्रतिष्ठानला अतिशय मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी असंच काम सुरू करावं. आज मला त्यांनी ते बोलवलं, मला रोजचा मी रिपोर्टिंग घेत होतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशभरामध्ये आणि त्यात त्यात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या 52 लाख लोकांपर्यंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पोहोचले आहेत. ते अशाच या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठबळावर, जोरावर वेगवेगळ्या ठिकाणी गरजवंतांना मदत करण्याचं काम आम्ही करतो आहोत. म्हणून मी परत एकदा याला सहभागी करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना म्हणून त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि किशोर डागवाले यांनी असंच काम करत राहावं. समाजसेवा
हेच आपलं भारतीय जनता पार्टीचं व्रत आहे. ते व्रत त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने चालवत आहे. त्याबद्दल मी परत एकदा त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या महिला कार्यकर्त्यांचं याच्यात काम करणाऱ्या सपात्या लाटण्यापासून भाजण्यापर्यंत आणि भाज्या करण्यापर्यंत या सगळ्यांचं मनपूर्वक त्यांना अभिनंदन करतो. त्यांचं